नमस्कार, वरणगाव लाईव बातमीपत्रात सर्वांचे सहर्ष स्वागत। वरणगावला इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तूपासून बनवले एअर कूलर। येथील मोठा माळीवाड्यातील इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तूपासून कूलर बनवले आहे। वीज खंडित झाल्यानंतर किमान 2 तास हे वॉटर कूलर चालू असते, यामुळे सहज कुठेही हे कूलर तुम्ही घेऊन जाऊ शकता। टाकाऊ वस्तूपासून बनवलेल्या या बालकाच्या कल्पकतेला दाद मिळत आहे। कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे। या लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरात बसून कॅरम, सापशिडी, बुद्धिबळ असे नानाविध बौद्धिक क्षमता वाढवण्याचे खेळ खेळत आहेत। अशातच वरणगाव येथील मोठा माळीवाडा येथील इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्याने यश संतोष माळी याने टाकाऊ वस्तूपासून कूलर बनवले आहे। एका मोठ्या प्लॅस्टिकच्या बरणीला झाकणाला खिड्याने छिद्र पाडून घेतले, वरच्या भागाला मोठे होल करून मध्यभागी DC मोटर लावली, त्यानंतर प्लास्टिक बरणीला मध्यभागी कापून एका दुसऱ्या पाणी पिण्याच्या बाटलीच्या वरचा अर्धा भाग कापून तो बरणीला लावला। झाकणाच्या वरती लावलेल्या DC मोटरला वायर लावून प्लगसोबत बटणाला वायर चिकटवली। मोटरला बरणीमध्ये मध्यभागी एक पंखा लावला, नंतर बॅटरीचा प्लग लावून बटन दाबायचे, बरणीमध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे, मग तुम्हाला एकदम गारेगार थंडी हवा लागेल। वीज खंडित झाल्यावरही बरणीत बर्फाचे तुकडे टाकल्यावर बटन सुरू केल्यानंतर गारेगार थंडी हवा मिळते। या 2-2.5 तास ही वॉटर कूलर हवा देऊ शकते। यश माळी या विद्यार्थ्याने लॉकडाऊनच्या सुट्टीमध्ये असा नाविन्यपूर्ण बौद्धिक क्षमतेला चालना देणारा टाकाऊ वस्तूपासून वॉटर कूलर बनवले। यश माळीला कूलर बनवण्यासाठी त्याचा मित्र स्वप्नील भरत माळी याची मदत मिळाली। तर माझं नाव यश संतोष माळी, मी वरणगाव येथे राहतो, मोठा माळीवाड्यातील माझं ठिकाण। आता सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये खूपच मुलं गेम्स वगैरे खेळतात, मोबाईलवर फेसबुक व्हॉट्सअप चालवतात। तर मला तर ही युक्ती सुचली की आपण आता सगळे लॉकडाऊनमध्ये सगळे घरात बसलेले आहे तर लाईट पण जास्त जाते, तर आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये असं यंत्र बनवायचं की सगळ्या असं 2-3 जणांना तरी हवा लागायला पाहिजे। मग मला का ते युक्ती सुचली तशी आणि मी ते यंत्र बनवलं। ते या यंत्रामध्ये एक प्लॅस्टिकची बरणी घेतली, त्याला खिड्याने होल पाडून घेतले आणि नंतर त्याला माप करून त्याचं ते तेवढं कटरने काटून घ्यायचं। नंतर ते हवा घेते इथून आणि हे प्लग आणि बटन लावायचं आहे तिथे चिपकून घ्यायचं आणि हे तिथे ड्राय आईसने तिथे हवा घेणार आणि ते सोडेन आणि बाटलीचं पुढचं बिसलायची नाही तर कोणती पण बॉटल घ्यायची आणि ते कापून घ्यायचं। तर ते तिथून हवा घेईल गरम आणि इथून ड्राय आईस घ्यायची, ती टाकून द्यायची त्याच्यात आणि ड्राय आईसने ते हवा सोडेन तिथून थंडी। किती दिवस किती वेळ चालतं हे कूलर? साधारण 2-3 तास चालू शकतं। मला सहकार्य स्वप्नील माळी इथेच आपल्या माझ्या वाड्यातच राहतो सोबत, मदतीला त्याने मला हे मदत केली।